नमस्कार, मी माधव पाटील। आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहात ह्युमन बॉडी सिस्टम्स। आपल्याला स्क्रीनवर ज्या काही 6 सिस्टम दिसत आहेत त्याचा आपण आज थोडक्यात अभ्यास करणार आहात। हे मुद्दे 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत व तसेच CBSE विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वपूर्ण पोर्शन असू शकतो। तर आपण याचा अभ्यास करणार आहोत एका ॲपच्याद्वारे। चला तर मग पाहूया हे ॲप कुठे आणि कसे डाउनलोड करायचे ते। आपल्या फोनमध्ये असणाऱ्या प्ले स्टोरच्या द्वारे आपण हा ॲप डाउनलोड करू शकतो। या ॲपचं नाव आहे 3D बोन्स अँड ऑर्गन इन ब्रॅकेट ॲनाटॉमी। हे टाईप केल्यानंतर आपल्यासमोर एक इंटरफेस दिसेल, तेच हे ॲप आहे। तर मी आधीच माझ्याकडे इन्स्टॉल असल्यामुळे मी हे ओपन करून घेत आहे। चला तर आपण पाहूया। असा काहीसा इंटरफेस आपल्यासमोर दिसत आहे। खूप जणांकडे एक ॲप असू पण शकतं पण ते वापरायचं कसं हे त्यांना माहीत नसेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मी आता मी सर्व डिटेल्स मी सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपली भाषा आपल्याला निवडून घ्यायची आहे। तर यानंतर आपल्याला येथे खूप सारे ऑप्शन दिसत आहेत, स्केलेटन, मसल्स, ब्रेन, हार्ट, ऑर्गन, फिमेल, मेल, अँड हँड, असे खूप से ऑप्शन दिसत आहेत। तर आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे त्याच्यावर आपण क्लिक करून घ्यायचं आहे। तर मग मी स्केलेटनवर क्लिक करत आहे। आपण आता पाहू शकता ह्युमन स्केलेटन हा आपल्यासमोर दिसत आहे। तर आपण याला चहू बाजूने म्हणजे 360 डिग्रीने आपण याला पाहू शकतो, याला झूम इन करू शकतो, झूम आउट करू शकतो, म्हणजे एक मायन्यूटसुद्धा बोन आपण पाहू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याच्यावर क्लिक केल्या आपल्याला या बोनचं नाव राईट अपर कॉर्नरमध्ये दिसणार आहे, जसं की इथे दाखवत आहे स्कॅपुला। आणि हे पण दाखवत आहे की लेफ्ट साईडचं आहे, आणि हा पण दाखवत आहे की शोल्डर गर्डलचा एक फेस आहे, आणि हा ॲपेंडिक्युलर स्केलेटनचा एक भाग आहे। तर याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की आपण याचं फुल डिटेल्स आपल्याला इथं मिळू शकतात। जसं की अजून एक स्कॅपुलाचीच आपल्याला जर अजून माहिती पाहिजे असेल तर आपण हे आय बटनावर क्लिक करून इथे याची माहिती वाचू शकतो। ब्रीफमध्ये आपल्याला ह्याचं नॉलेज येऊन जाऊ शकतं। तर तसेच जर समजा आपल्याला मस्क्युलर सिस्टमचा अभ्यास करायचा असेल तर मस्क्युलर सिस्टमवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काही पोर्शन दिसून येतो। यामध्ये आपण पाहू शकतात आपल्याला जर कोणत्या मसल किंवा एखाद्या मांसपेशीचं नाव आपल्याला माहीत नसेल तर त्या मांसपेशीवर क्लिक करायचं। मी या चेस्टवर जी मसल आहे त्याच्यावर मी क्लिक केलेलं आहे। तर आपण पाहू शकता या मसलचं नाव मला माहीत नव्हतं, तर आपण अपर लेफ्ट कॉर्नरमध्ये आपण पाहू शकता की याचं नाव पेक्टोरॅलिस मेजर मसल हे आहे, आणि ही मसल राईट साईड जी आहे। आणि पण मसलचं काम झालेलं आहे, मसल आपल्याला बाहेर पण करू शकतो। आणि फक्त सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे हार्ट च्या विषयी आपण माहिती घेऊ शकतो। हे पाहू शकता तुम्ही किती कोणत्या पण अँगलने मी हे फिरवू शकतो, आणि अत्यंत साधारणपणे हे पहा आपण पाहू शकत आहेत। आणि ह्याचं अजून एक ह्या ॲपचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण हा स्टर्नममुळे आपल्याला हार्ट दिसत नाही आहे, तर आपण या स्टर्नमला बाजूला काढू शकतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला हार्ट हे मोकळं दिसू शकेल। तर हे पण या ॲपचं खूप चांगलं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं। डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये तुम्हाला माहीत आहे ओसोफेगस, माउथ, स्टमक हे आपल्याला पाहू शकतो। तर आपण स्टमकवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला येते राईट ते साधारणपणे त्याचप्रमाणे असं प्रत्येक ऑर्गनचं, प्रत्येक पार्टचं, प्रत्येक बॉडीच्या पार्टचं नाव इथे सिस्टमचा अभ्यास इथे करू शकतो। जसं की रेस्पिरेटरी सिस्टम आहे, ते लंग्स दिसत आहेत, लंग्सचा इन्फिरियर लोब आहे असं हे सांगत आहे। याच्यावर क्लिक करायचं आहे, नाव पाहायचं आहे, क्लिक करायचं आहे, नाव पाहायचं आहे। वर्टिब्राचं सुद्धा आपल्याला इथे नाव पाहायला मिळू शकते, म्हणजे खूपच मस्त अभ्यास इथे होऊ शकतो। जसं की आता युरोजेनायटल सिस्टम पाहायचं आपल्याला, आता युरोजेनायटल सिस्टममध्ये पहा इथे मेलचं सुद्धा दाखवते आणि फिमेलचं सुद्धा आपण पाहू शकतो। हे आपल्याला सिटिंगवर क्लिक करायचं आहे, आपल्याला चॉईस करायचं आहे मेल हवं आहे का फिमेल बॉडीचा हवं आहे। जर फिमेल बॉडी केलं तर इथे मला फिमेलचे युरो तुमचा सर्व अभ्यास झाल्याच्या नंतर आपल्या किती कितपत लक्षात आहे याची सुद्धा आपण परीक्षा घेऊ शकतात। एक छोटीशी इथे स्क्वीज सिलेक्शन घेऊ शकतो आपण, म्हणजे आपल्याला एक पोर्शन चूज करायचा, त्यावर आपल्याला छोटीशी परीक्षा घ्यायची, जेणेकरून आपल्याला समजेल की मला कितपत समजलेलं आहे। इथे आपण पाहू शकतात की बॉडीच्या विशिष्ट पार्टचा सुद्धा आपण अभ्यास करू शकतो। इथे पाहू शकतात की तुम्ही हा कान आहे, हा एक सेन्स ऑर्गन आहे, याचा आपण सेपरेट अभ्यास करू शकतो। तिथे जसं की आपण याच्यावर क्लिक केलं तर त्याचप्रमाणे इथे अपर राईट पोर्शनला दाखवत आहे की पिन्ना ह्याचं नाव आहे। प्रत्येक क्लिक केलं आपल्याला नाव भेटून जाईल। इथे मसल आहे, हे ॲप फक्त आणि फक्त ॲनाटॉमीशी रिलेटेड आहे असं एवढंच सांगू शकतो। एक साधारणपणे बेसिक नॉलेजसाठी हे ॲप खूप महत्त्वपूर्ण ठरू शकते।
ह्या ॲपच्या मदतीने आपण बॉडीच्या कोणत्याही पार्टचं, कोणत्याही बोनचं नाव जाणून घेऊ शकतो आणि ते लक्षात ठेवू शकतो आणि त्याच्याबद्दल ब्रीफ नॉलेज पण आपण गेन करू शकतो. माझ्या मतानुसार हे ॲप 9वी ते 12वी सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर हे ॲप कसं वाटलं आणि हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये, आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.